नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड, माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, घरकुल योजनेसाठी जे पात्र लाभार्थी असतील किंवा ज्यांनी प्रतीक्षा करत असतील घरकुल योजनेच्या, अशा लाभार्थ्यांना नवीन घरकुलासाठी 4144 लाभार्थ्यांना इथं नवीन घरकुल देण्यात येणार आहे. 11 जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मग या प्रत्येक 11 जिल्ह्यातील प्रति घरकुलसाठी या ठिकाणी एक अनुदान जो आहे 1,42,000 रुपये प्रति घरकुलसाठी दिला जाणार आहे. ते कशा पद्धतीने दिला जाणार आहे आणि याच्यामध्ये जे 11 जिल्हे आहेत ते कोणकोणते राहणार आहेत, याविषयी एक शासनाने एक महत्त्वपूर्ण जो GR काढण्यात आलेला आहे तो GR काय आहे, या सर्व गोष्टींची सविस्तरित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. चला तर मग GR पाहूया. मित्रांनो, सन 2021-22 करिता आदिम जमातीच्या विकास या राज्य योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्यास खर्चास मान्यता देऊन निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाअंतर्गत 24/1/2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन या ठिकाणी निधी वितरित करण्याबाबतचा हा GR या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, पुढे या ठिकाणी जे जिल्हे आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत, हे 11 जिल्हे आहेत, ते 11 जिल्ह्यांना प्रत्येक ठिकाणी जे लक्ष्यांक आहे ते किती दिलेलं आहे, प्रकल्प कोणकोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, त्यानंतर जे निधी आहे ते निधी किती देण्यात आलेले आहे, तुमचं जर समावेश या जिल्ह्यामध्ये जर असेल तर तुमचं घरकुल बांधण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा शेवटपर्यंत. राज्यातील कातकरी, माडिया, गोंड व कोलम या जमातीच्या आदिम जमाती म्हणून केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या आहेत. या जमातीच्या विकासाच्या प्राधान्य देऊन चालू वर्षी आदिम जमातीच्या विकास या योजनेअंतर्गत या ठिकाणी 100 कोटी लक्ष या ठिकाणी अर्थसंकल्पीय करण्यात आलेले आहेत. यापैकी 60% निधी म्हणजे 6,000 कोटी खर्च करण्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वित्त विभागाने उपलब्ध करून दिला आहे. या जमाती अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वस्ती करून राहतात, यामुळे या जमातीच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. आदिम जमातीच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या घरकुलांचा योजना शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या धर्तीवर राबवण्याबाबत हा संदर्भ क्रमांक 1 वरील शासनाने घेण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जे जिल्हे आहेत ते 11 जिल्हे कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर लक्ष्यांक किती देण्यात आलेलं आहे, आणि मित्रांनो ते जर पाहायला गेलं तर शासन निर्णयामध्ये जर या ठिकाणी जे 1,42,000 रुपये निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे, याच्यामध्ये शौचालयासह देण्यात येणार आहे. मग हे कशा पद्धतीने देणार आहेत, याच्यामध्ये जे जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत, त्यांची पण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आणि मित्रांनो, जे 11 जिल्हे आहेत ते 11 जिल्हे म्हणजे याच्यामध्ये नाशिक आहे, ठाणे आहे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. आणि याचप्रमाणे प्रकल्प जर पाहायला गेलं, नाशिकमध्ये नाशिक आहे, ठाण्यामध्ये शहापूर आहे, पुणे घोडगाव, पालघर जव्हार डहाणू, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये पेन या ठिकाणी प्रकल्प आहे. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये पांढरकवडा आणि पुसद, आणि वर्धामध्ये वर्धा, चंद्रपूरमध्ये चंद्रपूर आहे. गडचिरोलीमध्ये जर पाहायला गेलं तर अहेरी, गडचिरोली आणि भामरागड एवढे या ठिकाणी गडचिरोलीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर घरकुलचा जर लक्ष्यांक जर पाहायला गेलं, याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक गावानुसार या ठिकाणी निधी देण्यात आलेले आहे. ते निधीसुद्धा या ठिकाणी सविस्तर जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर याची तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं घरकुल बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आणि जे नवीन घरकुल या ठिकाणी देण्यात येणार आहेत ते म्हणजे 4,144 घरकुल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा GR जर पाहिजे असेल तर या GR ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तररित्या वाचून घेऊ शकता. धन्यवाद. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.